राष्ट्रवादी कामगार सेल सांगली जिल्हा यांच्यातर्फे असंघटित कामगार सेलच्या तालुका अध्यक्षांना संगणक प्रदान करण्यात येणार आहेत. शुक्रवारी 8 ऑक्टोबरला सांगली येथे राजमती भवनमध्ये सायंकाळी 5 वाजता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, आयुक्त नितीन कापडणीस, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार हे निमंत्रक आहेत. कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे, कार्याध्यक्ष अफजल मुजावर, सचिव निवास गायकवाड संयोजन करत आहेत.